गेल्या 3 दिवसांपूर्वी यमकनमर्डी मतक्षेत्रातील भूतरामनहट्टी गावामधील 35 गवत गंजींना आकस्मिकपणे आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी भेट देऊन नुकसानग्रस्तांना परिहारधन देण्याचे आश्वासन दिले होते. याची दखल घेऊन KPCC कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी परिहारधन देण्याची घोषणा केली. त्यामुळे त्यांचे सुपुत्र युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्येकी 10,000 रुपये परिहारधन वितरित केले आहे. एकूण 3,50,000 रुपये परिहारधन नुकसानग्रस्तांना वितरित केले. यावेळी रामण्णा गुळी, सुरेश नाईक, ग्रामपंचायत अध्यक्ष मारुती चौगले, उपाध्यक्ष सदस्य भीमगौड पाटील, काँग्रेस प्रमुख आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कल्लप्पा पामनाईक, KNN सिटी न्यूज, यमकनमर्डी.